नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेध सर आपले सर्वांचे या वर्गामध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यास या विषयातील चौथे प्रकरण दिशा आणि नकाशा यामधील चौकटीची गंमत शिकूया विद्यार्थी मित्रांनो पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण अशा चार मुख्य दिशा आहेत आणि ह्या चार मुख्य दिशा कशा ओळखायच्या ते आपण शिकलो आहोत दररोज सकाळी सूर्य उगवतो सकाळी आपण उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभे राहिलो तर आपल्या समोरची दिशा ही पूर्व दिशा असते तर पाठीमागची दिशा ही पश्चिम दिशा आणि त्याच वेळेला आपल्या डाव्या बाजूची दिशा ही उत्तर असते आणि उजव्या बाजूची दिशा ही दक्षिण असते हे आपण शिकलो आता बघूया चौकटीची गंमत तुम्हाला मोठी चौकट दिसते या चौकटीमध्ये मधोमध मद। तुमचे घर दाखवले आहे असे समजा या चौकटीच्या चार बाजूंवर पिवळे पट्टे दिले आहेत आणि या पट्ट्यांमध्ये दिशा लिहायच्या आहेत कोणत्या दिशा पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण अशा चार दिशा या पिवळ्या पट्ट्यांमध्ये आपल्याला लिहायच्या आहेत चौकटीमध्ये मधोमध मद तुमचे घर आहे असे समजा आता तुमच्या घराच्या कोणत्या बाजूला सूर्य उगवतो ज्या बाजूला सूर्य उगवतो ती आहे पूर्व दिशा समजा या बाजूला सूर्य उगवतो म्हणजे ही झाली पूर्व दिशा त्या बाजूच्या पिवळ्या पट्ट्यात पूर्व असे लिहा आणि पूर्व दिशेच्या समोरच्या पट्ट्यात पश्चिम दिशा लिहा पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा ह्या दोन्ही दिशा एकमेकींच्या समोर असतात हे आपण शिकलो आहोत दोन पिवळ्या पट्ट्यांमध्ये तुम्ही पूर्व आणि पश्चिम असे लिहिले आता दोन मोकळे पट्टे उरलेले आहेत पिवळ्या रंगाचे दोन पट्टे अजूनही तुम्हाला मोकळे दिसतात त्यामध्ये तुम्ही दिशा लिहिल्या नाहीत आता ह्या दोन दिशा म्हणजे उत्तर आणि दक्षिण आता त्या तुम्हाला विचार करून लिहाव्या लागतील कसे आपण बघितले पूर्व दिशेकडे तोंड करून उभे राहिले तर मागची दिशा ही पश्चिम असते आणि त्याच वेळेला डाव्या बाजूची दिशा ही उत्तर असते आणि उजव्या बाजूची दिशा दक्षिण असते आता समजले तुम्हाला कोणती दिशा उत्तर आहे आणि कोणती दक्षिण आहे ते चला तर मग दोन्ही पट्ट्यांमध्ये दिशा लिहा कोणती दिशा उत्तर आहे ते आणि कोणती दक्षिण आहे ते आता या चौकटीमध्ये तुमच्या घराजवळ असलेली इतर ठिकाणी तुम्हाला लिहायची आहेत तुमच्या शेजारची घरे तुमच्या घराजवळचे दुकान तुमच्या घराच्या जवळ असलेले झाड घराच्या जवळचा रस्ता आणि जवळचा बस थांबा या चौकडीमध्ये सर्व आपण काढूया समजा तुमच्या शेजारची घरे ही आहेत तुमच्या घराजवळचे दुकान समजा हे आहे तुमच्या घराजवळचे झाड समजा हे आहे आणि घराजवळचा रस्ता इथे आहे आणि तुमच्या घराच्या जवळचा बस थांबा इथे आहे आता बघा बरं तुमच्या घराचा परिसर कसा दिसतो ते माहीत आहे का तुम्हाला सूर्य रोज उगवतो व मावळतो आणि त्यामुळे माणसाने दिशा ठरवण्यासाठी सूर्याचा उपयोग करून घेतला आहे कारण सूर्य उगवण्याची दिशा आणि मावळण्याची दिशा ही निश्चित आहे म्हणजे सूर्य उगवण्याची दिशा आणि मावळण्याची दिशा ही बदलत नाही म्हणून माणसाने दिशा ठरवण्यासाठी सूर्याचा उपयोग करून घेतला आहे आता हे बघा हे आहे होका यंत्र या यंत्राला होकायंत्र म्हणतात तुम्ही सुद्धा शाळेत हे होकायंत्र बघितले असेल या होकायंत्रामध्ये एक चुंबकाची सुई असते आणि ती चुंबकाची सुई नेहमी उत्तर दक्षिण दिशा दाखवते उत्तर आणि दक्षिण ह्या दोन दिशा समोरासमोर आहेत जशा पूर्व आणि पश्चिम दिशा एकमेकींच्या समोर असतात तशाच उत्तर आणि दक्षिण दिशा एकमेकींच्या समोर आहेत आणि ही चुंबक सुई नेहमी उत्तर दक्षिण दिशा दाखवते हे बघा इथे लाल रंगाचा जो बाण तुम्हाला दिसतो हा बाण म्हणजे चुंबकमधील सुई आहे आणि हा बाण नेहमी उत्तर दिशा दाखवतो ह्यामध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला नॉर्थ लिहिलेलं दिसते ते, ते नॉर्थ म्हणजेच उत्तर दिशा तुमच्या शाळेत तुम्ही शिक्षकांच्या किंवा पालकांच्या मदतीने हे ओकायंत्र पाहू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये वेगवेगळ्या ग्रुपवर शेअर करा आणि व्हिडिओविषयी तुमच्या कमेंट्स मला इथे टाईप करून पाठवा आणि अद्यापही हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील